माणसं यमुनेला बाहेर बोलावतायत. अहो मग घेऊन जा तिला, आतल्या खोलीत बसली आहे भाऊलीशी खेळ. माझं काही ऐकावयाची नाही ती. धाक म्हटला तसा तो तुमचाच आहे तिला. तुम्ही जाणा ना तिला मोठेपणी. बर आणते. आमचे चिरंजीव दाजी. वा 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 दाजी. अरे पण दाजी हे प्रेमाने हात मारायचे नाव झाले. तुझे खरे नाव काय? दामोदर माधवराव कुर्लेकर. छान छान छान. मौजी बंधन झाले की नाही तुझे? अरे मुंज वगैरे झाली की नाही तुझी? हो तर. काय त्रिकाळ संध्या वगैरे व्यवस्थित करतोस ना? करतो ना. हा छान छान. अरे मुंजीतले नाव काय रे तुझे? ते तर कोणास सांगवायचे नसते. अरे वा 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 वा, चांगले संस्कार केले आहेत हो आपण मुलावर. चांगला आहे चांगला आहे. अथर्वशीर्ष रामरक्षा वगैरे काही पाठ केलीयस का? हो. काय म्हणून दाखव पाहू रामरक्षा. श्री गणेशाय नमः अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य उदकौशिक ऋषी. असा वाघ माग लागल्यासारखा काय धावतो आहेस? हा नीट शांतपणे म्हण, स्वच्छ म्हण. श्री सीता शक्ती रामचंद्र. हा कोण? केशव. हा मिशावाला तुमचा धाकटा चिरंजीव का? केशव काय जात तोंड होऊन लवकर. अरे काजळाच्या मिशा आल्या तुला. मिशी अण्णा हे यमीने केले. मी तिला मारणार आहे. तुम्ही तिला राग भरा. आई आई यमुनी मला मिशा काढल्या. अण्णा तुम्ही तिला राग भरा. ती नेहमी तसेच करते. का हो? एमी म्हणजे आपली ती उपवर कन्या ना? होय. मग आहे कुठे सध्या ती? बोल मग तीस. होय. मुले खेळता खेळता थोडेसे. अरे वा, आता म्हणाल 11 वर्षाची आहे म्हणून. होय ना? होय. मुलगी समजूतदार आहे. अचल असेल ते चांगले समजले. तीस बाहेर बोलवा समाज समजेल. होय होय. अहो ऐकलीत का? यमीच बाहेर पाठवा पाहू. अरे तू जा लवकर तोंड धुजे. येते. अहो यमुनेस बाहेर पाठवा. हो. यमे यमे. अगो बाई कुठे लपली ही टवळी? यमे यमे चट दिशी बाहेर ये बघू. कुठे लपली आहेस यमे? यमे अग हे बघ, उगाच अगोचरपणा नकोय हो मला. अशा ऐन प्रसंगी मुलगी गेली कुठे? कावेरी. ए कावेरी, हे पण नानी माझ्यासाठी बाहुली आणली आहे. ए तुझी ही बाहुली किती छान आहे ग. मग माझ्या अण्णांनी मुद्दाम माझ्यासाठी आणली आहे. मागे अण्णा तालुक्याला चालले होते ना, तेव्हा त्यांनीच मला विचारले, यमे तुझ्यासाठी काही आणावयाचे आहे का? आता तुझ्यासारखं माझं पण लग्न होणार आहे. खरंच किती गंमत येईल ना. पण तुझ्या लग्नाला अवकाश आहे ना यमुने? हो माझं लग्न ठरलंय कुठे अजून. पण का? अग म्हणजे आपलं लग्न जर एका दिवशी असलं तर तू माझ्या लग्नाला कशी येणार? आणि माझ्या लग्नाला तू कशी येणार? तू माझ्या लग्नाला येशील ना यमुने? हो येईन ना, मैत्रीण आहे मी तुझी. ए यमु तुझ्या भावलीचं लग्न लावायचं का आपण? हो हो चालेल ना. उद्या देवळात तुझं लग्न आहे ना, मग आज आपण त्याच देवळात या भावलीचं लग्न लावूयात. वहिनी शोधले यमीस, घरात कुठेच नाहीये. परसदारी आहे का मती? यमी परसदारीस?
नाही हो, मी तर तिथूनच आले. अग बाई, मग ही कावेरीकडे गेले की काय भातुकली खेळायला? पंच जाऊन घेऊन या ना तिला. तुमच्या शिवाय कोणाचेही ऐकायची नाही होती. अहो, मी कशी बाहेर पडणार? अहो, असं काय करताय वंश? परस दरातून तर जायचे आहे. पाया पडते मी तुमच्या. घेऊन या ना तिला. नेहमीसारखी पुढच्या अंगणातून आली तर अनर्थ व्हायचा. दामलांना वाटायचं की मुलीचं पाऊल उमऱ्याबाहेरच असते की काय. जा ना हो वंश, हे तर अगदी संतापाने लाल होतील. जा ना. अण्णा संतापू नयेत म्हणूनच जात नाहीये मी बाहेर. अहो पण वंश, आता तुम्ही दोघी भांडतच बसणार आहात तर कोणी जाऊन आणणार आहे यमीला? कोणी नाही गेलं तर मलाच जावे लागणार. घराण्याच्या इब्रतीचा प्रश्न आहे ना. आणि आम्ही पडलो थोरले. कोणीही चुका केल्या तरी खापर आमच्याच माती फुटायचे. धरा, मीच बघते. भागीरथी, यमुने साणा लवकर पाहुणे खोळंबलेत. वैनी, रागावू नका, पण मी ही अशी भुंडी. बाहेर जर इकडे तिकडे फिरताना दिसले तर लाज कुणाची जाणार आहे? तुमचीच ना. आणि अण्णाला कळले तर जिवंत ठेवणार नाही तुम्हाला. हाताला धरून घराबाहेर काढतील. मग विहिरच जवळ करावी लागेल हो मला. यमी सासर मिळेल पण माझे माहेर कायमचे तुटेल. नाही नाही हो वंश, असे अभद्र नका बोलू. बाहेर पाहुणे आले आहेत, हे यमीची वाट पाहत आहेत. या दडपणाखाली तोंडून निघून गेले. मनी नका धरू, नाहीतर अबोला धराल. अहो, तुमच्याशी अबोला परवडणार नाहीये मला. तुमच्यामुळेच तर हे घर आपलेसे वाटते मला, माघारी आल्यावरही. भागीरथी, यमुने साणा लवकर पाहुणे खोळंबलेत. कुठे शोधावयाचे ह्या पोरीस? यमे माणसं लग्न का करतात? करतात अग, पण का? हे बघ, ते मला नाही माहिती, पण आजीने केले म्हणून आईने केले, आईने केले म्हणून आपण हे करायचे. ठीक, आता आपण या पावलीचं लग्न लावू. चल. नवरी मुलगी, हा बाहुलीचा भावला दोंडा. काय ग, हिला असा नवरा दिलास? किती नाजूक मोत्याची भावली आहे आणि हिचा नवरा म्हणे दोंडा. अग, नवरा आहे ना तो. मग नवरा असाच असतो ना, दगडासारखा कडक शिस्तीचा, म्हणून हा दोंडा आणि ही त्याची बायको दोंडी. बसा बसा बस, येऊ द्या तिला सावकाश. का हो? नाही म्हणजे स्पष्टच विचारतो, तुमच्या मुलीच्या चालण्यात काही खोट वगैरे नाहीये. माझघरातून इथवर येण्यास तिला आम्हाला फारच जास्त वेळ लागला म्हणून म्हंटल. नाही हो, तसे काही नाही खरंच. अण्णासाहेब अण्णासाहेब, अहो असे कसनुसे होऊ नका. तुम्हाला खरंच सांगतो, मला मान्य आहे, तसं काही असतं तर तुम्ही ते आम्हास आधीच कळवलं असतं, तेवढी खात्री आहे माझी. तसं काय अण्णासाहेब, म्हणजे स्वतःची मुलगी दुसऱ्या घरी देणं सोपं असतं, पण दुसऱ्या घरची मुलगी आपल्या घरी आणायची म्हणजे मोठीच जबाबदारी, नाही का? पारखून निरखून वगैरे सगळं व्हायला हवं. काय आहे,
आपल्या घराचे कुळधर्म कुळाचार वगैरे सगळे ही मुलगी चालवणार नाही का? तेव्हा सगळं निरखून पारखून असंच व्हायला हवं आणि त्याबद्दल मला खात्री आहे. तेव्हा बोलवा, तुम्ही तुमच्या मुलीला बोलवा. हो काय झाले, सापडली का यमू मागच्या आळी? अरे असा चुंबासारखा उभा काय, काहीतरी बोल. नाही सापडली हो. अरे मग त्या गोदीकडे जाऊन बघ, जा. हो हो हो. काय करू होवांचं आता, यमू कुठेच नाहीये, पाहुणे खोळंबलेत, त्यांच्या तर तळपायाची आग मस्तकी जाईल. वहिनी गेल्यात ना शेजारी बघावयास, असेल खेळत कावेरीकडे. तुम्ही असं करा, काहीतरी फराळाचं नेऊन ठेवा समोर, तेवढीच वेळ निभावून जाईल. या चला तुम्हाला मदत करते, या पटकन साबुदाण्याची खिचडी टाकूया. कुठे बाई गेली ही यमुना? अण्णांना कळले ना तर काही खरे नाही होती ते. सरस्वती. हा आले सासूबाई. काय झाले हो एवढे अस्वस्थ? अगं तू यमुनेला पाहिलेस का कुठे? नाही. का हो? तिला बघायला पाहुणे आलेत बाहेर आणि ही पोर कुठे गेली देव जाणे. अगो बाई, हे म्हणजे नक्षीच्या लग्नाला 1700 विघ्न. मनसांच्या पायाला भिंगरीच आहे. स्थिर कधी असतात का त्या घरात? सगळा शिस्तीचा बळगा काय तो आमच्यावरच. वडीलधाऱ्यांनी आम्हाला नाही ना दिसली ती कुठे? मग झाले, आमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. मनस खूप धडधडत आहे हो मला. ही नेमकी पुढच्या दारांनी आली तर पाहुणे काय म्हणते, काय ग्रह होईल त्यांचा? मुलीला शिस्त नाही, संस्कार नाहीत. तेव्हा तेव्हा आई आई आम्ही की नाही या बावलीच. अण्णा साहेब, नेमकं काय झालं? तिला निरोप पाठवून इतका वेळ झाला, अजून का येत नाहीये ती? येते. हे पहा, काही अडचण असेल तर स्पष्टपणे सांगा. सदाशिवराव दामले म्हणतात आम्हास, न्यायपालनाच्या बाबतीत अत्यंत अत्यंत काटेकोर आहोत आम्ही. ओ, आत्मस्तुती करण्यासाठी सांगत नाही मी, पण शास्त्रातील नीती नियमन आपणच पाळले नाही, नुकसान कोणाचे आहे? वहिनी कुठे कार्टी? सांगा कोणाचे आहे? आपलेच. बोलवा तीस बोलवा. हो बोला. हो अहो ऐकलेत का? अहो पंचक्रोशी सोडून इथवर तुमच्या मुलीस पाहावयास आलो ते उगीच नाही. अहो कसे झाले तरी कोरलेकरांचे घराणे आपले नामांकित. तुमच्या मुलीला अत्यंत उत्तम वळण लावले असणारच याची खात्री होती म्हणूनच. आई आई आम्ही की नाही या बावलीच. हात द्या. अगं येऊ दे तूट. अण्णा साहेब, तुमची मुलगी चपळ आहे. तिचं पाऊल माझघरातून ओसरीवर पडायच्या ऐवजी थेट बाहेर अंगणातच पडलेलं दिसतंय. हा हीच ना तुमची चिरंजीव सौभाग्य कांक्षिणी यमुना. अण्णा साहेब, नाही
तुम्ही तुमच्या मुलग्यांना खरंच चांगलं वळण लावलंच. चांगलं वळण लावलं त्याबद्दल माझ्या मनात नितांत आदरच आहे. अण्णा साहेब, तुम्ही तुमच्या मंडळींना जरा समजावून सांगा. म्हणावं आपल्या मुलीचं पाऊल असं वेळी अवेळी उंबऱ्याबाहेर पडणं योग्य नव्हे, ते आपल्या संस्कृतीला आपल्या कुळाचाराला धरून नाही, अजिबात नाही. मला हे मान्य नाही. येतो आम्ही. मी काय म्हणतो थांबले पुरे. समजलं जे समजायचं ते मी उत्तमरित्या समजलो. अण्णा साहेब, तुम्ही तुमच्या मंडळींना जरा समजावून सांगा. म्हणावं आपल्या मुलीचं पाऊल असं वेळी अवेळी उंबऱ्याबाहेर पडणं योग्य नव्हे, ते आपल्या संस्कृतीला आपल्या कुळाचाराला धरून नाही, अजिबात नाही. मला हे मान्य नाही. जीव अगदी हलका झाला ग बाई उपासनं. सासूबाई, घोटभर दूध देऊ का? हवं तर बदाम लावून देते, बाळाला उगाळून देते ना, त्यातलेच भिजत घातले आहेत. इश, चंद्रोदय व्हायला काही घटकाभरच वेळ राहिलीये. आत्ता होईल चंद्रोदय, मग सोडायचा आहे की उपास. पण आज हा चंद्र कुठे राहिला का? पंचांगात वेळ चुकीची दिलीये. अहो, ते आपणास कसे कळणार? पंचांग काय आपण पाहायचं आहे का? पुरुषांनी वेळ पाहून सांगितली झालं. यमुना वंस, अहो तुमचा चेहरा का उतरलेला? तुम्ही उपास धरला होता की काय? काय गो यमुने, काय झाले? अण्णा माझ्याशी बोलत नाहीयेत. का बरं बोलत नसतील ते? उमजले आहे ना तुला? हो. मग सांग. माझ्यामुळे पाहुण्यांसमोर वंस, हो अपमान झाला त्यांचा, मान खाली घालावी लागली त्यांना. हे असताना पुढच्या दाराने आपण कशाला बरं यावं? परस दाराने यायचं असा नियम आहे ना आपल्या घरचा. वेळी अवेळी मुलीचे पाऊल अंगणाबाहेर आहे असा समज झाला हो पाहुण्यांचा. म्हणजे आता अण्णा माझ्याशी कधीच बोलणार नाहीत? हार लागली हो ही गोष्ट त्यांच्या मनास. पण तुझ्याविषयी खूप माया आहे त्यांच्या मनात. जीव शांत झाला की बोलतील हो तुझ्याशी. पण असा हुडपणा करून चालायचं रे हो यामे तुला आता. अग, सासरच्या घरी अशी रीत सोडून वागलीस तर सारे जण नावं ठेवतील तुलाही आणि आम्हासही. मला मुली लग्नच करायचं नाही.
काय मग काय सासरी हे चालायचं नाही सासरी ते चालायचं नाही असे जोतो म्हणत असतो मग कशाला जायचे असे द्वाड सासरी आणि ते सुद्धा तुला सोडून मला नको ते लग्न आणि नको ते सासरे वेडी मुलगी कोणी सांगितले की सासर द्वाड असते आपले घर का द्वाड आहे आपले घर कसे द्वाड असेल ते तर आपले घर आहे ना अगे पण हे माझे सासर नव्हे का हे माझे सासर आहे पाहतेस ना मी इथे किती सुखात आहे ते माझ्या मुला माणसांचे गोकुळ आहे इथे अण्णांकडनं ऐकतेस ना ज्ञानोबांचे बोल त्याचे काय मोगरा फुलला फुले वेचिता बहरू कळी आसी आला इवले से रोप लावी एले दारी तयाचा वेलू गेला गगनावरी संसाराच्या वेलीचंही असेच असते हो तोही फुलतो वाढतो बहरतो आणि दरवळतोही त्याच्या आनंदात हाती माती लागते की काटे त्याची आठवण सुद्धा राहत नाही अग बाई सासूबाई चंद्र उगवला चला चला सगळ्यांनी पूजा करून घेऊया